Manoj Patil jarenge ja upasana chaatcha navva divas ahe aaj sakal pasun mi ani Rajesh bhaiya tope dogehi mananiya mukhyamantri modayancha ani mananiya upamukhyamantri modaye Devendra ji Fadnavis yancha sampargamadhe ya tikane satatyane hoto जवळपास आमचे 10 फोन झाले असतील आणि या संपूर्ण प्रकरणाविषयी माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सुद्धा आमच्या सोबत त्या बैठकीला होते मला तुम्हाला सांगताना निश्चितपणे मनातून आनंद या गोष्टीचा होतो की ज्या गोष्टीसाठी माननीय मनोज पाटील जयदेंगे यांनी उपोषण केलं अन्न त्याग आंदोलन केलं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मार्गी या ठिकाणी आज लागलेल्या आहेत आम्ही इथे येण्याच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांना शब्द दिला होता की तुम्ही उपोषण स्थळापर्यंत जाईपर्यंत मी तुम्हाला बातमी देईल आणि ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज प्रेस घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे दुपारी आमचं ठरलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं होतं ज्या ज्या कुणबी समाजाच्या नोंदी मराठवाड्यामध्ये आहेत त्या नोंदीच्या संदर्भामध्ये तातडीनं आजच्या आज जीआर त्या ठिकाणी काढल्या जाईल आणि त्या सर्व लोकांना या ठिकाणी कुणबी जातीचं सर्टिफिकेट दिलं जाईल अशा प्रकारचा जीआर आज या ठिकाणी काढला आपण डाव्या बाजूने त्या जीआरचं स्वागत करतो मनोज पाटील जयरंगेशी माझं सविस्तर बोलणं झालं भैयाचंही भैयाचंही बोलणं या ठिकाणी सविस्तर झालं माझ्यानंतर भैया या संदर्भात बोलतीलच परंतु ज्या काही दोन तीन गोष्टी महत्वाच्या होता की मनोज पाटील जयरंगेंचा आग्रह होता की जी आर काढल्याशिवाय कोणता तरी जी आर आपण काढल्याशिवाय इथं येऊ नये आणि तो जी आर भैया आपण आता तो काढलेला आहे त्यामुळं 90% म्हणजे 80-50% पुढची लढाई या ठिकाणी मनोज पाटील जयरंगे यांनी जिंकलेली आहे मी निश्चितपणे दुसरी मागणी या संदर्भामध्ये गुन्हे वापस घेण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो होतो कारण की पहिल्या मराठा आंदोलनामध्ये गुन्हे अजूनही परत घेतले नाहीत त्यामुळे विश्वास नव्हता म्हणून जिल्हाधिकारी SP आम्ही बसलो यामध्ये काय करता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोललो आणि पुढच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यामध्ये जी कॅबिनेट होईल ती कॅबिनेट किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये जे काही गुन्हे या ठिकाणी आपल्या लोकांवरती दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये विषय घेतला जाईल अशा प्रकारचा शब्द आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि तो शब्द निश्चितपणे त्या ठिकाणी पाळला जाईल त्या संदर्भामध्ये कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज घोषणा त्यांच्या प्रेसमध्ये केली असेल त्यामुळं जेवढ्याही आंदोलकावर गुन्हे दाखल झाले ते खटले बरोबर ते खटले या ठिकाणी बरोबर साहेब ते खटले या ठिकाणी त्वरित परत घेतल्या जातील अशा प्रकारचा शब्दही आपल्याला वरच्या पातळीवरून या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळं माझी मनोज पाटील जयरंगेला विनंती आहे की तातडीनं आता या मागण्या आपल्या सरकार सकारात्मक चार पावलं पुढं टाकतं आपणही या ठिकाणी पाऊल पुढं टाकलं पाहिजे मी आणि राजेश भैयाने दोघांनी त्यांना विनंती केली उद्या सकाळी 11 वेळ निर्णय घेण्याची त्यांनी आम्हा दोघांना या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे त्यांनी तो निर्णय आपल्या सहकाऱ्याशी बसून करावा ही विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या वतीनं या ठिकाणी माननीय जयरंगे पाटलाला या ठिकाणी करतो माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं त्यांना ही विनंती करतो अजितदादाच्या वतीनं विनंती करतो आणि सर्व जे मंत्री आहेत मंत्रिमंडळाच्या वतीनं आपला सहकार्य म्हणून त्यांना मी विनंती करतो त्यांनी उद्या 11 जो काय त्यांचा सांघिक निर्णय ठरला असेल तो निर्णय या ठिकाणी घ्यावा परंतु जे काही महत्वाचे मुद्दे होते ते महत्वाच्या मुद्द्याला माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे उर्वरित जो 30 दिवसाचा कालावधी माननीय मुख्यमंत्री महोदयाने मागितलेला आहे त्यावर अत्यंत जोमाने काम सुरू आहे जिथं तेलंगणामध्ये हैदराबादला टीम तिथे जाणार आहे काही लोक तिथे अगोदर गेले सुद्धा त्या सर्व वंशावर जे काही तुम्ही आता डॉक्युमेंट्स माझ्याकडे तुम्ही जमा केले आहेत ती कमिटी घेण्यासाठी मी तुम्हाला डॉक्युमेंट्स
घेण्यासाठी ती कमिटी तुम्ही म्हणता सचिवाची कमिटी, तर सचिवाची कमिटी आम्ही तुम्हाला पाठवू किंवा या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला निश्चितपणे डीएम इथं आलेल्या आहेत, तुमची इच्छा असेल तर डीएमकडे तुम्ही देऊ शकता, त्या माध्यमातून हे डॉक्युमेंट्स पूर्ण सरकारकडे या ठिकाणी जातील. आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं मी सर्व मराठा समाजाच्या वतीनं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी आजच्या ताबडतोब या ठिकाणी जी आर काढला आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदी असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी कुटुंबीचं सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात सूचना ताबडतोब त्या ठिकाणी करतील. त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनोज पाटील जयरंगे यांना यांच्यामुळंच यांच्या प्रयत्नामुळंच हे दोन्ही जी आर गुन्हे आणि हे दोन्ही जी आर या ठिकाणी परत निघाले अशा प्रकारचा त्यांना निश्चितपणे सांगू इच्छितो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. माननीय प्रोफेसर आता बोलते नंतर निजामकालीन ज्या काही नोंदी आहेत किंवा ज्या काही कुणबी समाजाच्या नोंदी त्यांना अडचणी होते मिळत नव्हतं, पण आता सरसकट त्या ठिकाणी ज्यांच्या नोंदी त्यांना मिळालं या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि देवेंद्रजीचं बोलणं टोपे साहेबांशी झालं ते तुम्हाला बोलतील. साहेब पण एक प्रश्न असा होता ज्यांच्या ज्यांच्या मराठा नोंदी आहे कुणबी नाही अशा लोकांना त्यांच्याबद्दल काय माझा निर्णय झाले माझा निर्णय झाले माझा मोलाचा निर्णय झाल्याशिवाय तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचे नाही आधी मला तुम्ही माझ्या बाजूचे आंदोलनाचा मी साक्षी झालो आणि मी आंदोलनाच्या निमित्ताने इथे येऊन माझं विचार सुद्धा आणि पाठिंबा सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे अनेक मनोज पाटलांच्या आंदोलनाच्या साक्षीदार असल्या कारणाने आणि अनेक आंदोलन मी स्वतः जाऊन मागच्या काळातही त्या ठिकाणी जे जे काही प्रचारात मराठा समाजाच्या पाळून घेता येईल ते पाडण्याच्या संदर्भाने प्रयत्न झालेले गेलेले. आजच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भागातला जे आमदार या नात्याने हाताने फोन करून मलाही सांगितलं, डीसीओंनी पण सांगितलं की बाबा काही करून आमचा जो शासनाचा निरोप आहे तो आपण द्या. त्यातला जो महत्वाचा निरोप आहे ते आता शासनाने सांगितलं की बाबा कसं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जो मराठवाडा आहे तो एक विना अट त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाला आणि त्यामुळं संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस झाला तर आता विदर्भात आपल्याला कोणी समाज प्रमाणपत्र मिळतं तिथं मिळत नाही, कोकणात मिळतं, कधी कधी काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात मिळतं, मग पश्चिम महाराष्ट्रात मिळत नाही. तर या सगळ्या दृष्टिकोनातून एक त्यांना ज्यांना वंशावलीमध्ये वंशावली त्यांनी मी आज फक्त माझी मुख्यमंत्री महोदयांशी झालेली चर्चा आहे ती या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण मी काही सरकारमध्ये नाही पण आपल्या भागात एक आंदोलन चालू आहे आणि मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका माझी पहिल्यापासून आहे, त्या दृष्टिकोनातून मी त्यांच्याशी चर्चा करतोय आणि बोलतोय आणि त्यामुळं जरांगीर पाटलांचाही तोच माझ्यासाठी सूचना आहे की आपण सातत्याने बोलून हे कसं आपल्या आंदोलन आपल्या मतदारसंघातलं आपल्या भागातलं मराठा समाजाच्या साठी काही पदरात पाडून घेते ते बोलावं या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने संपर्क आहे. तर पहिलं हाच की बाबा वंशावळीमध्ये आमच्या आजोबाच्या वंशावळीमध्ये किंवा ह्याच्यात आपल्या तिथं काही बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच समाजामध्ये बऱ्याच घरांमध्ये
वंशावळीमध्ये कुणबी दिले आहे त्यांना आपण कुणबीचं प्रमाणपत्र देऊया. आज असं अधिकृत प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था नाही आणि त्यामुळे ती एक अधिकृत जी आर शासन निर्णय काढू अशा पद्धतीच्या त्यांनी मला त्या ठिकाणी सूचना देण्याची विनंती केली की धनंजय पाटलांना आमची अशी सूचना आहे. तर तो एक मान्य की ज्यांची वंशावळीमध्ये कुणबी आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि त्यांना ओबीसीचा लाभ द्यावा. हा झाला एक विषय की ज्याचा शासन निर्णय लगेच होईल आणि तो आपल्या अंमलबजावणी होईल आणि त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे हे दिलं जातं का नाही त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी एक व्यवस्थित समिती करू की बाबा हे दिलं जातं का नाही हे बघा. ज्यांचे ज्यांचे वंशावळीमध्ये त्यांनी नाही दिलं जातं की त्या समिती त्याच्यात भाग घेऊन त्यांना ती मदत करणार आहे. हा झाला एक वंशावळीची आणि कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याजवळ सुद्धा आहे किंवा कुणबी ज्यांचं वंशावळीमध्ये आहे त्यांच्यासाठीचं नाव. यानंतर दुसरा महत्वाचा आहे की आता सरसकट व्हावा अशी जी अपेक्षा धनंजय पाटलांची ती पण आम्ही त्यांना बोलून दाखवतो किंवा सरसकट व्हावा अशी अपेक्षा आहे किंवा मराठवाड्याच्या मराठा समाजाच्या दृष्टी महत्व व्हावा ही अपेक्षा आहे. तर या सगळ्या संदर्भाने जी समिती मागं केली होती ज्या समितीने 3 महिन्यात काहीच काम केलं नाही आणि ज्याचा राग म्हणून आणि ज्याचा निषेध म्हणून खऱ्या अर्थाने धनंजय पाटील या ठिकाणी बसलेले आहेत की 3 महिन्यात तुम्ही काही काम केलं नाही ते येऊन करत म्हणून बरोबर 29 तारखेला 3 महिने होत होते. त्यांनी 5 दिवस अगोदर सांगून टाकले की बाबा तुम्ही देताय का नाही तर आम्ही उपोषणाला बसतो. ते काम झालं नव्हतं उपोषणाला बसतो. आता सर आता ते जी कमिटी नेमली होती त्या कमिटीचं काम आणि त्या बरोबर त्याला जोडून म्हणजे ती एक कमिटी आहेच पण त्याला जोडून आज एक रिटायर्ड जस्टिस जो निवृत्त न्यायाधीश आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक कमिटी गठीत करण्यात आलेली आहे की ह्या कमिटीचं काम राहील की आपल्याला या सगळ्या काय म्हणायचं त्याला आरक्षणाच्या संदर्भाने ठोस निर्णय घ्यायचा आहे जो आपल्याला मराठा समाजाला लागू होईल आणि म्हणून या सगळ्या समितीसाठी सुद्धा त्यांचा जो कालावधी लागतो तो 1 महिना कालावधी लागेल किमान 1 महिना लागेलच असं त्यांचा आग्रह होता. तो मी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मी या ठिकाणी आपल्याला धनंजय पाटलांना सांगू इच्छितो. आणि म्हणून आम्ही पण शासनात काम केलं आहे मला असं वाटतं की ही जी काही सरसकट देण्याचा विषय त्याला आपल्याला कालावधी जर दिला तर एक जे काही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने वेळ द्यावा अशी विनंती सुद्धा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे करेन. तिसरा विषय महत्वाचा आहे की काही अधिकाऱ्यांवर कारवाई करा असा जो काही अपेक्षा व्यक्त केली ती पण मी सीएम साहेबांना सांगितली त्याही बाबतीत ते सकारात्मक आहेत असं त्यांनी निरोप द्यायला सांगितला. चौथा विषय असा होता की जेवढ्या केसेस झालेल्या आहेत त्या केसेसच्या संदर्भात म्हणजे खटले वापस घेण्याच्या संदर्भात तर त्याला शासन निर्णय लागतो किंवा शासनाची कॅबिनेटचा निर्णय लागतो आणि कॅबिनेटचा निर्णय झाल्यावर जिल्हाधिकारी इथं बाजूला बसले तर जिल्हाधिकारी या ठिकाणी बसले जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असेल. थँक्यू धन्यवाद. मनोज पाटील बोलतो असेल 1 मिनिट. हा मनोज पाटील बोलतात मनोज पाटील बोलतात जयरंगे. हो ठीक आहे सर. हॅलो उद्या 11 वाजता तुम्ही बोला साहेब का नाही 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 पहिला मुद्दा हा की वंशावळीच्या संदर्भातला जी आर जो झाला आहे
नंबर दोन काही कालावधी द्या जेणेकरून हे जरा अधिकृत काही काम करता येईल का त्या संदर्भात कालावधी मागितलाय. तिसरं महत्वाचं काही कारवाई अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्याच्या बाबतीत सकारात्मक राहते. चौथं जे खटले वापस झाले पाहिजे. आता जवळजवळ इथे इथल्या ठिकाणच्या काही नगरसेवकीचे काही राजभवनचे काही खटले आहेत. एस पी साहेब आहेत, एस पी साहेब आम्ही सगळेच जण सीएम साहेबांना बोललो आणि त्याच्यामध्ये एकच आहे की बाबा खटले पण वापस झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका आम्ही मांडली. आणि म्हणून त्याही बाबतीत जी कॅबिनेट असते ते निर्णय घेऊन मग जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात आणि ऍडिशनल एस पी सचिव असतात त्या कमिटीने या सगळ्या खटल्यांच्या संदर्भाला बाबतीत जे काही खटला वापस घ्यायचा आहे ती खटले जर शासनाला पाठवले तर ते वापस घेतले जातात. राहिला प्रश्न 179 खाली कलम 179 खाली जे नावं त्यांचं आता समजा इतर कोणी समजा एक उदाहरण अमोल काय लहाने आहे यांचं नाव आहे ते इतर बसून येते कुठले गांगडीत नाही पण नाव आले तर असे एफ आय आर मध्ये बरेचसे चुकीचे नाव आलेले हे सगळे नावं स्वतः एस पी साहेब डीवाय पी साहेब खात्री करतील आणि कुठेही काही जर दिसलेलं नसेल काही त्याचा दोष नसेल चुकीने एफ आय आर मध्ये नाव आले तर 179 खाली चार्जशीट दाखल करण्याच्या अगोदर हे सगळे नावं वगळले जातीलच हे सुद्धा खात्रीपूर्वक डीसीएम सीएम आणि एस पी साहेब आणि आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी स्पष्ट बोलणं झालं. त्यामुळं सगळ्यांना काळजी कोणती कोणती आहे जराणी साहेब पटनाला काळजी कोणती आहे की आमचे खटले वापस झाले पाहिजे चुकीच्या पद्धतीनं लाठी महाल लाठी आला करण्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक करण्याच्या संदर्भातले विषय आहे. म्हणून माझं एवढंच या निमित्तानी सांगणं आहे की जरूर आज सुद्धा त्यांना सलाईन लावावं लागलं बऱ्याच गोष्टी झाल्या. शेवटी शरीराची रचना असते आणि मी आरोग्य खाता आहे वर्ष सांभाळले त्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांची तब्येतही महत्वाची आहे आणि त्यांच्या मागण्याही महत्वाच्या आहेत. तर काही कालावधी द्यावा असं जे म्हणणं आहे त्या सगळ्याच अनुषंगाने मला वाटतं त्यांचे जे काही म्हणणं आहे त्या म्हणण्याच्या संदर्भाने काही सचिवांकडून काही लेखी स्वरूपाने आपण काही गोष्टी घेऊ आणि त्या जनगे पाटलांना उद्या आम्ही 11 वाजता आम्ही आजंड आम्ही आणून देऊ. त्या अनुषंगाने त्यांनी ज्यांच्या भरोशावर ज्यांच्या सगळ्या सहकार्यांवर जे काही आंदोलन उभं केलंय त्यांची जी चर्चा करावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी विनंतीला मान द्यावा असं मी या भागातला एक आमदार म्हणून मी या ठिकाणी मी काही सत्तेतला नाही पण मी आमदार आहे माझ्या भागात आंदोलन चालू आहे आणि त्यामुळे शासनाच्या दृष्टिकोनातून मी शासनाला विनंती करतो माझ्या मराठा बांधवांच्या साठी या सगळ्या गोष्टी व्हाव्या हे माझं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी एक कर्तव्य बजावण्याच्या दृष्टिकोनातून कटिबद्ध आहे पहिल्या दिवशीपासून आहे आणि मागच्या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगाने आणि त्यामुळं आणि पुन्हा एकदा माझ्या सहकार्याला विनंती मित्रांना विनंती माझ्या लढवय्या असलेल्या मनोज पाटलांना विनंती की या सगळ्या बाबतीत जरा सहकार्य करावं आणि विनंती मान्य करावी अशी माझी या निमित्ताने विनंती त्यांनी मार्गदर्शन करावं. आणि त्याचबरोबर जो आपला सारथीचा विषय एकच आहे सारथीचा विषय की ज्या सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचे होस्टेल होणं मराठा समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचे स्कॉलरशिप मिळणं शिक्षणामध्ये वेगवेगळ्या सवलती देणं आणि ओबीसीच्या ज्या सवलती मिळतात ओबीसीला ज्या आर्थिक सवलती मिळतात त्या सगळ्या सवलती आमच्या या ठिकाणी मराठा समाज बांधवांना सुद्धा 100% ओबीसीच्या सवलती आर्थिक मिळाव्या या सगळ्या गोष्टींच्या साठी सुद्धा मान्यता निश्चित प्रकारे मिळेल आणि या सगळ्या गोष्टी चर्चा झालेली म्हणून म्हणजे मला म्हणायचं की आर्थिक सवलती मिळत राहतील की समजा इंजिनिअरिंगची फीज 1 लाख रुपये ओबीसींना 50,000 रुपये भरावी लागतील 50% माफ आहे तर मराठा समाजाला सुद्धा 50% माफ आणि ओबीसीला सवलत आर्थिक मिळेल. होस्टेल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होतील स्कॉलरशिप जे काय असतील त्या मिळतील ह्या सगळ्या ज्या सवलती आहेत त्या सुद्धा मिळण्याच्या संदर्भाने निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल असं अभिवचन त्या ठिकाणी दिलंय आणि म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा एक मी या भागाचा आमदार म्हणून त्यांनी मला हाताने या ठिकाणी सांगितल्या काही गोष्टी त्या मी आदरणीय मनोज पाटलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या या निमित्ताने केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सहकार्यांचा सगळ्यांचा सल्ला करून विनंती करून मान्यता द्यावी. आपल्या आंदोलनाला शेतकऱ्यांसाठी सरकारच्या वतीनं आणि सरकारचा निरोप देऊन माननीय अर्जुन बोधकर आणि राजीशिवाय लोक आले. आता माझ्या सगळं काय बोलणं झालं ते सांगतो.
निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हाच निरोप घेऊन अर्जुन खोतकर आणि राजेश टोपे हे मनोज जरांगे पाटलांना भेटले. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपण उद्या सकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबत 11 वाजता निर्णय घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.